नमस्कार मंडळी. आज आपण पोह्याचे कुरकुरे करणार आहोत. तुम्ही बघितलेत का कधी कुरकुरे पोह्याचे? आज आपण पोह्याचेच कुरकुरे बनवणार आहोत. मुलांनाही आवडतील पोह्याचे कुरकुरे जर म्हटलं, आणि आपल्याला प्रवासात किंवा मुलांना आवडीने घरी करून कुरकुरे जर विकत आणायचे असतील तर घरचे कुरकुरे द्यायला तुम्हाला खूप सोपे आहे. ते करायलाही सोपे जातील, आणि एका किलोचे जर केले तर भरपूर असे डब्यावरून मोठ्या डब्यावरून तुमचे कुरकुरे होतील. तळल्यानंतर इतकुशा कुरकुऱ्याचे भरपूर तळून होतात, ते म्हणजे चांगले फुलतात. टाकल्याक्षणीच फुलतात आणि हलके फुलके होतात. चवीलाही छान रुचकर खमंग असे लागतात. सगळेच जण आवडीने खातील आणि आपल्याला स्टोअर करून ठेवता येईल अशा पद्धतीचे कुरकुरे आहेत. म्हणजे कधीही आपल्याला कुरकुरे खावेसे वाटले तर तळले की लगेच आपण कुरकुरे खाऊ शकतो. तर ते कसे करायचे आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी इथे काय केलं, एक वाटी आपलं पोहे घेतलेले आहे. वाटीचं माप यासाठी घ्यायचं आहे कारण आपल्याला पाण्याचं प्रमाण हे वाटीने घ्यायचं. तुमचं पातेलं असेल तर पातेल्याचं माप घ्या. तर एक वाटी पोहे घेतले, मोठं मिक्सरचं भांड्यामध्ये मी बारीक करून घेतलेले आहेत. बारीक करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला पूर्ण बारीक करून घेतल्यानंतर ज्या वाटीने आपण पोहे घेतलेले आहेत त्याच वाटीने आपल्याला तीन वाट्या पाणी घालायचं आहे. त्यामध्ये बरोबर मोजून तीन वाट्या, तेव्हा ते पातळ होईल. नाहीतर काय होईल, भांड्यात जर मिक्स करून काढलं तर ते घट्ट होईल, आणि घट्ट झाल्यानंतर परत आपल्याला शिजवायला कठीण जाईल. त्यासाठी काय करायचं, मोजून तीन वाट्या पाणी घालायचं आहे. तुम्ही पातेलं घेतलं असेल, पातेल्यावर पोहे घेतले असतील तर तीन पातेले पाणी घालायचं आहे, आणि असं मिक्सरमधून आपल्याला काढून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट करून घेतल्यानंतर त्याच वाटीने आपल्याला एक कढई घ्यायची आहे. कढईमध्ये त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या आपण पाणी घालून घेतले, पहिलं तीन वाट्या आणि हे दोन वाट्या. त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि फुलछाप पापडखार घालायचं आहे आपल्याला. आता तर अर्धा चमचा फुलछाप पापडखार घातला आहे, अर्धा चमच्याला कमी मीठ घातलं आहे मी. थोडंसं फुलछाप पापडखार जास्त म्हणजे अर्धा चमचा असेल तर मीठ कमी घातलं तरी चालेल. तर पाण्याला उकळी चांगली आलेली आहे आणि आपली पोह्याची जी पेस्ट करून घेतलेली आहे ती काय करायची, एका हाताने टाकायची आणि एका हाताने आपल्याला चमच्याच्या साह्याने एकसारखं गोठत राहायचं आहे. आणि उकळी आल्यानंतर गॅस मिडियम करायचा आहे कारण पोह्याला जो चिकटपणा असतो तो एकदम खाली कढईला चिटकतो आहे. त्यामुळे काय करायचं, गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि चमच्याच्या साह्याने एकसारखं हलवत राहायचं आहे. यामध्ये काय करायचं, तुम्ही चमचा बंद करू शकत नाहीतर काय होईल, पोहे एकदम पटकन खाली चिटकतात आणि वरी पाणी राहिल्यासारखं होईल. तर काय होईल, तुमचं करपल्यासारखा वास लागेल कुरकुऱ्याला किंवा जळतील. त्यासाठी काय करायचं, एकसारखं चमच्याच्या साह्यानं हलवत राहायचं आहे आणि नंतर आपण ज्यावेळेस हलवत राहतो त्यावेळेस थोडासा गॅस वाढवला तरी चालेल, पण एकसारखं हलवत राहायचं आहे. कारण तुम्ही जर गॅस चमचा हलवणं थोडं स्पीड कमी असेल, म्हणजे हलवत नसाल माधोमध काही काम आलं तर ते गॅस एकदम कमी करायचं आहे. तर मोजून आपल्याला मीडियम गॅसवर 20 मिनटं आपल्याला हे सारण शिजू द्यायचं आहे, आणि 20 मिनटं शिजल्यानंतरसुद्धा चेक करून बघायचं आहे. नाहीतर काय होतं, तुम्ही म्हणाल 20 मिनटं म्हटल्या होत्या तुम्ही मॅडम, नंतर 20 मिनटात शिजलं नाही आमचं. त्यासाठी काय करायचं, एका ताटात ताट घ्यायचं आहे आणि टिपके टिपके टाकून बघायचे 20 मिनटं झाल्यानंतर. ते जर ताट उलटं सुलटं केल्यानंतर खालीवर होत नसतं टिपके तर समजून घ्यायचे तुमचं सारण शिजून झालं आहे. आणि चमच्यालासुद्धा तुम्ही बघू शकता थोडासा चिकटपणा येतो त्याला, तेव्हा आपण समजून घ्यायचं. आणि थोडंसं दाटसर झालं की त्या स्टेजवरती आपलं सारण शिजून झालेलं आहे. टिपके खूप महत्त्वाचे तुमच्यासाठी. तुम्हाला जर परफेक्ट शिजून घ्यायचं असेल तर ते ताटात टिपके घ्यायचे आणि ताट थोडंसं उलटं सुलटं करून बघायचं, म्हणजे तुम्हाला कळेल शिजलं आहे की नाही शिजलं आहे. जर आपले टिपके खाली पघळले नाही, म्हणजे लांबले नाहीत आणि ताटाला सोडून बाजूला आले नाही, तर समजून घ्यायचं आहे आपले सारण व्यवस्थित शिजून झालं आहे. तर चांगलं थंड होऊ द्यायचं कारण आपण कुठल्याही कॅरीबॅगमध्ये घालणार, मिठाच्यासुद्धा घालू शकतो. मी इथे पायपिंग बॅग घेतलेली आहे. त्याला काय करायचं, त्यामध्ये घालायचं, एक ग्लासामध्ये घालून घेतलं की म्हणजे सोपं जाईल. कारण एकदम पटकन आपण कापलं की लगेच खाली सारण येते, थोडंसं पातळ असल्यामुळे म्हणजे आपल्याला टिपके सोपे जातील आणि प्लेनसुद्धा येतील, म्हणून आपण थोडंसं पातळच ठेवलेलं आहे. आणि जितकं व्यवस्थित सारण पातळ असेल तितकं तुमचे कुरकुरे अगदी फुल्लासारखे फुलतील. तर काय करायचं, एक म्हणजे कापड घ्यायचं खाली, त्याला मी पुसून घेतलं पाण्याने, व्यवस्थित पुसून घेतलं की आपल्याला काय करायचं, त्यावरती पायपिंगच्या बॅगने मी जे छिद्र पाडून घेतले आकाराने घ्यायचं, जास्त मोठं नाही घ्यायचं. तुम्हाला मोठाले आवडत असतील कुरकुरे थोडे मोठालेसुद्धा करू शकतात पटकन होण्यासाठी, पण मी मीडियम करून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण इथे पूर्ण कुरकुरे करून घेतलेत आणि छोटे छोटे बॉल करून घ्यायचे, मस्त होतील तुमचे. आणि काय होतं, करायला वेळ लागत नाही याला, फक्त पाण्याचं प्रमाण जे आहे ते व्यवस्थित, तुम्हाला मी इथे परफेक्ट पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे. पातेल्याने घ्या, ग्लासाने घ्या, कशाने घ्या, पण व्यवस्थित त्याच मापाने तुम्हाला पाणीसुद्धा वापरावं लागेल, म्हणजे तुमचे कुरकुरे अगदी छान येतील. तर एका वाटीचे तुम्ही बघू शकता भरपूर असे कुरकुरे झालेले आहेत, आणि वाळल्यानंतर तुम्हाला दाखवते अशा प्रकारे झालेले. रंगसुद्धा थोडासा ब्राऊन आलेला आहे कारण फुलचा पापड खरा पण पोह्यामध्ये घातलेला होता. तर कुरकुरे आपले वाळून झाल्यानंतर एका प्लेटीमध्ये तळण्यासाठी जे लागतील ते घेतलेले आहेत मी, आणि काय करायचं तुम्हाला जवळून दाखवते. कुरकुरे अगदी मस्त आहेत, पातळसुद्धा आहेत आणि काचासारखेसुद्धा आहेत. तर आता आपल्याला काय करायचं, कढई ठेवायची आहे त्याच्यासाठी, तळण्यासाठी. तर तेल आपलं तापून झालं आहे. तापून झाल्यानंतर काय करायचं, त्यामध्ये कुरकुरे टाकायचे. कुरकुरे टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता
अगदी टाकल्याक्षणीच फुलासारखे वरती फुललेले आहेत. जितके लवकर फुलतील तितके आपले कुरकुरे छान आलेले समजून घ्यायचं आहे. कारण फुलल्यानंतर कुरकुरा जो एकदम मोठा होतो ना आणि तेव्हा खुसखुशीत येतो, नाही तर बराच वेळ जर लागला तळायला तर त्यावेळेस कडक आले असं समजून घ्यायचं. पण शिजण्याचं आणि याचं व्यवस्थित प्रमाण जर असलं तर कुरकुरे मस्त होतील तुमचे. तर पुन्हा आपण कढईत त्याच कढईत तुम्हाला जवळून दाखवते कुरकुरे मस्त झालेले आहेत. आणि परत आपण त्याच कढईमध्ये काय करणार आहोत, कुरकुरे टाकून घेणार आहोत पोह्याचे. तुम्ही बघू शकता टाकल्याक्षणीच, कारण चांगलं तेल तपलेलं आहे, वरती टाकले की लगेच वरती येतात मस्त कुरकुरे झालेत. आणि तुम्हाला जवळून दाखवते मी परत, मस्त हलके फुलके आणि मुलांना आवडतीलसुद्धा. तुम्हाला जर प्रवासात जायचं आणि डब्यात घालून न्यायचं, म्हणजे तुमच्या डब्यात घालून न्यायचं म्हटलं की तुम्हाला गाडीतसुद्धा खायला खूप छान लागतील. अगदी कुरकुरे तोंडात टाकताक्षणीच विरघळतील असे आहेत. आणि तुम्हाला हातांसुद्धा फोडून दाखवले, हलके फुलके झालेले आहेत. आणि थोडंसं त्याला चाट मसाला लावायची गरज नाही, कारण मीठ आणि फूलचा पापडकार असल्यामुळे अगोदरच मीठ व्यवस्थित असते. तर त्यामध्ये काय टाकायचं आहे आपल्याला, आपला पाणीपुरी जो मसाला असतो तो घ्यायचा आहे. पाणीपुरी मसाला मी टाकून घेतला आहे 1/2 चमचा. लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार टाका. मुलांना जर लागत नसेल तर लाल मिरची पावडर नाही टाकली तरी चालेल. आणि तुम्हाला मोठ्यांना जर खायचं असेल तर लाल मिरची पावडर मी इथे 1/2 चमचाला कमी घातलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून घेतलं की खायला अगदी चविष्ट असे झालेले आहेत. ट्राय करून बघा, हलके फुलके आणि सर्वांनाच आवडतील असे आहेत. आणि पोह्यापासून तर केलेले आहेत आपण, आणि पटकन होणारे आहेत, वेळही जात नाही, प्रत्येक गृहिणीला जमतील अशा परफेक्ट प्रमाणासहित मी तुम्हाला इथे कुरकुरे कसे करायचे हे सांगितलेले आहे. तुम्हाला जरी माझे पोह्याचे कुरकुरे आवडले असतील आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.